इयत्ता 8वीच्या इतिहास विषयाच्या प्रकरण क्रमांक 8 सविनय कायदेभंग चळवळी चळवळ या प्रकरणाच्या निमित्ताने आपल्याशी इतगुत साधतोय, आपल्याशी चर्चा आपली चर्चा करतोय। मित्रांनो, या आधीच्या प्रस्तावनेच्या व्हिडिओमधून आपण हे पाहिलं असेल की राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला आणि इंग्रजांना तशी मागणी केली गेली, परंतु इंग्रजांकडून तशा प्रकारचा प्रतिसाद जेव्हा मिळत नव्हता तेव्हा महात्मा गांधींनी आता सविनय कायदेभंगाची चळवळ करण्याचं निश्चित केलं आणि त्यासाठी महात्मा गांधींनी मिठाची निवड केली। या सविनय कायदेभंगाच्या चळवळीसाठी महात्मा गांधींनी मिठाचीच का निवड केली? मिठाची निवड करण्यामागचा उद्देश महात्मा गांधींचा काय असावा? तर मित्रांनो, हे आपल्याला ठाऊक आहे की मीठ हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे, भाग आहे। जसे मिठाशिवाय जीवनाला चव नाही, तसं आपल्या जीवनात किंवा प्रत्यक्षात जोपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये काही एक चांगलं करू शकत नाही हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। म्हणून महात्मा गांधींनी मिठाची निवड या चळवळी करता केली। मित्रांनो, महात्मा गांधींनी आपली निवडक 78 सहकारी निवडली आणि साबरमती इथल्या आपल्या आश्रमापासून जवळजवळ 385 किलोमीटर दांडी या ठिकाणी मित्र हो 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी आपल्या निवडक 78 सहकाऱ्यांसह खाली नका बघू। मित्र हो 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी आपल्या निवडक 78 सहकाऱ्यांसोबत ते जवळजवळ 385 किलोमीटर अंतर, जे साबरमती ते दांडी एवढं अंतर आपल्या अनुयायांसह ते पायी चालत निघाले। वाटेमध्ये आपल्या प्रवासामध्ये गावागावांमधून शहरांमधून महात्मा गांधींची भाषणे झाली। भाषणांमधून महात्मा गांधींनी भारतीय लोकांना आवाहन केलं की आपण सर्वच्या सर्व या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये आपण सामील व्हावं। मित्र हो 5 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधी दांडी या ठिकाणी पोहोचले। तिथल्या मिठा घरामधून एक मूठ भर मीठ त्यांनी उचललं आणि अशा रीतीने महात्मा गांधींनी एक मूठ भर मीठ उचलल्याच्या नंतर तो जो कायदा होता मिठावरचा कायदा महात्मा गांधींनी मोडला आणि अशा प्रकारे या सविनय कायदेभंगाची चळवळ मित्रांनो सुरू झाली आणि ती व्यापक स्वरूपात देशभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळते। जसं यामध्ये पेशावर सत्याग्रह असेल, धारासना सत्याग्रह असेल किंवा आणखी इतर सुद्धा विविध सत्याग्रह महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या ज्या ठिकाणी मीठ नव्हतं त्या त्या ठिकाणी अन्य प्रकारच्या सविनय कायदेभंगाच्या निमित्ताने चळवळी पाहायला मिळतात। जसं उदाहरणार्थ जंगलांमध्ये पाड्यांवर राहणाऱ्या लोकांनी यामध्ये जंगलांचे जे काही कायदे होते ते कायदे मोडले। महिलांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग मित्रांनो पाहायला मिळतो। एकूणच काय तर महात्मा गांधींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सविनय कायदेभंगाची चळवळ ही व्यापक स्वरूपात सुरू झाली। धन्यवाद।